अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज नामांकन पत्र भरण्याची अंतिम तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांची निवडणूक कार्यालयात प्रचंड गर्दी होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील यांनी आज महाविकास आघाडी घटक पक्षांच्या नेत्यांसोबत शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केला. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज नाम निर्देशनपत्रे भरण्याची शेवटची तारीख आहे. या निमित्ताने काँग्रेस उमेदवार डॉ अभय पाटील यांनी आज महाविकास आघाडी घटक पक्षाच्या नेत्यांसह शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अकोलामधील स्वराज्य भवनाहून अनेक हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ पाटील यांनी मोर्चा काढला. त्यानंतर नामनिर्देशन अर्ज भरताना त्यांनी अकोल्याला परिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले. अकोल्यातील जनतेसमोर आम्ही काँग्रेसच एकमेव पर्याय आहोत आणि आम्ही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू असा विश्वास त्यांनी वर्तवला. अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. डॉ अभय पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला नवीन चैतन्य मिळाले आहे. नाही, आव्हान तर स्वीकारलं, त्यामुळेच उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि निश्चितच आज जी इथं महाविकास आघाडीची परिस्थिती आहे ती एकदमच चांगली आहे. म्हणजे आज काँग्रेसचे परंपरागत 2-3 लाख मत आहेत, शिवसेने 40 लाख आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 80,000 मत आहेत. तर त्याच्यानंतर व्यक्तिगत जे काही इतकं 30 वर्षाचं इथं मी समाजासाठी देय केलेलं आहे आणि समाजाचं माझ्यावरचं प्रेम सगळ्या समाजाला घेऊन चालणारा हे त्याच्यामुळे जवळपास यावेळेस आम्ही विजयश्री खेचून आणू असं मला वाटतंय. जर मागच्या 10 इलेक्शनचा 11 इलेक्शनचा जर तुम्ही आलेख जर घेतला तर माननीय बाळासाहेब आंबेडकर 2.5-3 वर गेलेले नाहीत. ते जेव्हाही निवडून आलेले आहेत तेव्हा काँग्रेससोबत होती, तेव्हाच ते निवडून आलेले आहेत. बी जे पी जी आलेली आहे तिला मागच्या वेळेस 5,44,000 मतं होते बी जे पीला, तर त्याच्यात 2,40,000 मतं ही शिवसेनेचीच होती. तर त्यांची ताकद फक्त जवळपास 2-2.5 आहे. तर मला नाही वाटत की ते हे शिवसेनेचे मतं कटल्यावर तर मला नाही वाटत की ते कुठं लढतीत पण येतील असं मला वाटत नाही आहे. जनतेचा रोष, 25 वर्षापासून जिल्ह्यामध्ये काही विकास नाही, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर मला वाटते दोन्ही उमेदवारांना इतकं सोपं नाही आहे ही लढाईमध्ये रणांगणामध्ये टिकणं इतकं सोपं नाही आहे. आता तर काही विषय राहिलेलाच नाही आहे, आज संपलेला आहे. आम्ही फॉर्म भरलेले आहे, अधिकृतपणे भरलेले आहेत, ए बी फॉर्मसहित भरलेला आहे आणि आज सगळे झालं. नानाभाऊ पटोले तिकडे स्टेजवर आलेले आहेत, तिकडे बाकी सगळे मंडळी आणि आम्ही पूर्ण ताकद लावलेली आहे. कार्यकर्ते पूर्ण ताकदीने भिडलेले आहेत. तिन्ही पक्षाचे जे लोक आहेत, माननीय आमदार नितीनभाऊ देशमुख असतील, माननीय आमदार अमितजी जनक असतील, राष्ट्रवादीचे संग्राम भैया गावंडे असतील, बाकीचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे भिडलेले आहेत.